Buenas, Curle. ¿Curé? अच्छा तू नको तू तिथे जाम खाली आपलं धामन आहे बिनविषारी साप आहे लोक इथे साप लहान असला पण साप नावाने लोक घाबरलेले होते तर रेस्क्यू कॉल आला तर आता तिला जागा नाही करायची त्याला जायला आपण रेस्क्यू करू नाहीच आहे त्याला जायला इथं काहीतरी उंदीर बिंदीर ऍक्च्युली बेडूक पकडला असावा खाली 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 त्याच्यामुळे त्याला जायला स्कोप नाही आहे त्याला हळूहळू हळूहळू बाहेर काढूया बरं का मी काय म्हणतो हे ओपन करा ना आतून काढा नाही आत नाहीये नाहीये बघा ना हा बघा त्याने करायचे बेडू खाल्लेला आहे म्हणून तो अडकला हा आणि हा साप निघालेला संपूर्ण तर ही बघा सुंदरशी धामण आहे छोटीशी पिल्लू पण आहे पण एक थोडं फार मीडियम आहे आणि हे जास्ती जास्त तुम्हाला एक 11 ते 14 फुटापर्यंत वाढलेले दिसतात हा बेडूकच खात होता आतमध्ये कारण त्याचं तोंड फुगल्यामुळे त्याला बाहेर येता नाही आलं त्यामुळे आपण इकडे सेफली त्याला रेस्क्यू करून त्याला आपण निसर्गात आपण रिलीज करणार आहोत थँक्यू तर अशा बिळांमुळे एक छोटे छोटे मोठे मोठे जे बिळं आहेत तर त्याच्यामुळे हे साप लपलेले असतात आतमध्ये बेडूक असतात तर त्याची फक्त एक काळजी घ्या कारण इथे थंड पाण्याचं एक हे पण आहे थंड खूप आहे उन्हाळ्यात त्यांना खूप थंड जागा आवडतात तिकडे लपून लपून बसतात तर फक्त याची काळजी घ्या की असे बिळं बुजवलेले खूप आपल्यासाठी सेफ्टी असतात कारण बिल्डिंगमध्ये त्यामुळे साप नाही बिल्डिंगमध्ये लहान मुलं खेळत असतात मग अशा वेळी ते ॲक्च्युली रिस्कच असतं की आता धामण जरी निघाली पण उद्या उठून नाग निघाला या बिळांमधून निघाला समजा बॉल आला तर लहान मुलांना चावू पण शकतात त्याच्यामुळे बिळ हे बुजवलेलं पाहिजे या सापाला आपण निसर्गात सोडण्यात जाणार आहेत सध्या निसर्गरम्य ठिकाणी आलं आपण जंगलात सोडायला साप जी धामण आपण पकडली इडन वूडला वूडला जी धामण पकडलेली धामण हा सुंदर साप आहे तुम्हाला ही माहिती आहे सफाळी तेवढाच आहे तर या सापाला आपण जंगलात सोडतो आहे निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही बघू शकतात की धामण ती चपळ आणि एकदम सतर्क साप आहे ती जीप जी काढतोय बघा ती टंग फ्लिक करतो जसं त्यांना माहिती आहे की जंगलात आपण आलेलो आहे आणि आपण त्याला इकडे सोडूया तू एवढा चपळ जाईल एवढा चपळ जाईल मग मी दाखवू शकतो बघा आता धामण जंगलात अशी पळाली जशी काय लहान मुलगा तिथे आईकडे पळतोय म्हणजे त्यांनाही माहिती आहे की आपली जागा जी आहे फक्त जंगल आहे आणि आपण किंवा माणसं हे चुकीच्या बरोबर आलं म्हणजे आपण खरं जंगल तोडून आपण बिल्डिंग बनवतो सापांनी किंवा पक्ष्यांनी प्राण्यांनी जायचं कुठं तर ते शहरात घुसतात आणि असं झाल्यामुळे आपल्याला वाटतं की त्यांची चुकी आहे ती आपल्याकडे घुसतात आणि आपल्याला चावतात पण ॲक्च्युली ती आपलीच चुकी आहे माणसं वाढत आहे प्रजनन संस्था वाढते तुमची त्यामुळे जंगल तुटतं आहे आणि बिल्डिंग टॉवर पर राहतं